मस्त कोण म्हणा ते का तवशाचो केक पण ह्यो हा तवशाचोच केक आणि त्याका आम्ही मालवणी भाषेत म्हणतो टोपातला आजी आई आणि आई त्यांनी जे आपल्या पदार्थ शिकवल्याने ते त्या सीझनला केले नाही तर फायदो काय म्हणून आज आपण घेऊन येलो परब किचन मध्ये टोपातला त्याका मराठीत म्हणतात धोंडस श्रावण महिन्यानंतर जेव्हा गणपती येतात आणि गणपतीच्या नंतर जी तवशी मोठी होतात जून होऊन ती पिकत जातात तेव्हा त्या पिकलेल्या तवशा जाता टोपातला होता ता एकदमच भारी टोपातला करूचा काय कसले तांदूळ घेतलं उकडे घेतले आता ते किती घेतलं उकडी दोन वाटे घेणार तांदूळ ही एक वाटी घालतोय आणि दुसरी एक वाटी घेणार आता ह्या त्या वाटीवर भाजून ती ह्या तव्यात घेऊन चांगले तांदूळ ते फुलून भाजतली सारखा तव्यात उभा राहून ढवळा पाया कारण सगळे तांदूळ चांगले शेकून निघा पाया म्हणून हे फुलून भाजून आपल्याला किती मिनिटं लागतली 10 मिनिटं लागतली बरोबर 10 मिनिटं लागतली हे जर तुमच्याकडे मोठा मांडा असा तर तुम्ही एकदम तांदूळ ते 10 मिनिटात चांगले फुलून भाजा आहे तिकडे तांदूळ भाजता चांगले फुलून तोपर्यंत मी ह्या सुक्या खोबरा घेतलाय एक वाटी ह्या खोबरा आता मी आडायावर कापतलय सुक्या आणि त्या मिक्सरला बारीक करून तिका देतलय आणि हे वाटीभर शेंगदाणे ती आता भाजतली आणि हे त्यात घालूचे आणि 1/2 किलो गुळ लागतला ह्या आपला गावाकडचा तवसा ह्याका आम्ही मालवणीत टोपातला म्हणतो याचा ना करतो होता ह्याका काकडीचा सांगण पण म्हणतात किंवा धोंडस सुद्धा म्हणतात हे आपले कच्चे उकडे तांदूळ आणि आता तिने हे असे फुललेले बघा आईन असे फुलून भाजलेले दोघांमधला फरक तुमका दाखवतोय हे आपले कच्चे उकडे तांदूळ आणि हे फुलून भाजलेले कुरकुरीत कुरमुऱ्यासारखे असे इतपत आपल्याक भाजून घ्यायचे हे आता थंड आपले झाले आहेत मी आता हे मिक्सरच्या भांड्यात घेऊन वाटून घेतोय उकडे तांदूळ म्हणा घेता पण वाटतेवेळी खूप जड असता आयेकडेसून सांगता आलंय बारीक वाटू नको कारण ह्याचा आपल्या रवो काढूचो पीठ नाही पीठ घातला तर आपल्या टोपातला चिकचिकीत लागतला डसतला आणि मिक्सर सलग नाही फिरवायचो आपण थांबून थांबून फिरवायचे आता मी आयेक दाखवते कितपत वाटले असते आता ही ते चाळून घेतली आणि ह्याच्यात त्या पीठ खाली पडताना ता नाही घ्यायचा वरचो रवो आपल्याला घ्यायचो आता दुसरे पण मी लावून घेते मिक्सरात तिने सांगितलं तशीच माझा भरड काढून घ्या हे आता मी ह्या साठ्यात वत्तय आणि मग ती ह्या चाळून घेतली शेंगदाणे घातल्यान वाटीवर ते आता भाजून घेतली मी असं कापून घेतलंय आणि मिक्सरला लावून घेतोय आता जी लोक काय करतात सोपी पद्धत करतात आडाळ्यावर असं ओबड दोबड जाडसर कापायचा आणि मिक्सरला लावायचा झाला खोबरा बारीक पहिले ती लोक किसणीवर जोड काढून आपली किसत राहायची आता आपण ह्या मिक्सरात लावून घेतो पुरी एक कवड या मिक्सरच्या भांड्यात रवली या आता मी सुक्या खोबरा असा वाटून घेतलंय टोपातला करूचा असत ना तर काय काय माणसं सुक्या खोबरा नाही ओला खोबरा सुद्धा घालतात त्याच्यामध्ये जिरा वगैरे वाटून घालतात पण आम्ही उकडे तांदूळ घेतलो ना हे आयन भाजलेले शेंगदाणे मी आता वाटून घेत आहे हे आपल्या कसे दाताखाली येऊ पाहिजे याचे दोन डाळे झाले तरी चालतील एकदम बारीक पूर्ण नाही करायची शेंगदाण्याची एकदा किंवा दोनदाच फिरवतले यातला खोबरा घे थोडा आणि जिरा घाल आणि हळद टाक आणि वाटून दे बारीक जिरा आपल्या मिक्सरला लागणार नाही ना म्हणून ती काय करता मी जर खोबरा वाटलाय त्यातला थोडासा खोबरा घेतलाय ना मिक्सरच्या भांड्यात लागा पाहिजे म्हणून आणि त्याच्यामध्ये ह्या एक चमचो जिरा घेतो आणि अर्धा चमचो हळद घेतो या जिरा आणि हळद असे मी खोबऱ्यात वाटून घेतलंय मस्त सुगंध येईल हे आता मी सांगितलंय ना मगाशी की वाटून झाल्यावरती आता पीठ खाली पीठ नाही घ्यायचं पीठ चाळतली ती आणि वरचा रवो घेतली आपल्या टोपातल्या घालूच वाटतो मगाशी चाळले चालू आता ह्याच्यामध्ये बघा बारीक असं कच येईल ह्या पीठ लागला तर घालायचा नाही तर ह्याचे लाडू छान होतात ते काय हो बरो हा कनेर म्हणाली हो शिस्त कनेर चित्तलो टाइम लागायची जायला या गुळ आधी मी चिरून घेतोय
त्या ताटाळ्यावर मी आता ह्या तवसा कापतोय. मी अर्धाच तवसा घालतलय. दोन वाटी म्हणून आपल्या अर्धाच तवसा लागतला. मॉप करूचा असत चार पाच वाट्याचा तर पूर्ण तवसा लागता. मी आता ही सोलून घेतोय. सोलवण्यान आईन सांगितलं की साल नाही घालूची. आपण ही तवसा सोलून घे आणि मग किस. हे तवसाच असायचं परत बियो काढायचे. त्याचे मी दोन तुकडे करतोय आणि भुतूर जे मोठे मोठे पिये ते आपल्या काढून घ्यायचे. कवळे बिया असतील तर घालतं पण हे मोठे बिये ते आता मी चमच्याने असे काढून घेतोय. आपली कवळी काकडी असतात तर चालतात. चमच्याने मी सगळे बिये काढून घेतलंय. ह्या आता मी किसनीन किसान घेतोय. किसळ किती पाणी खाली सुटतं आता बघा. म्हणून आधी आपण या तवसा शिजून घ्यायचा असता. आता माझ्या हातात झेपणार नाही. हात दुखले माझे किसान म्हणून मी आता किसनी ताटातच ठेवलंय. हातीवर धरलंय नाहीये. अर्ध्या तवसाचा एवढा किसून पडला. आता ह्या आपला पाणी पण आपल्या त्या भुतूर घालूचा. टोपातला आपल्या कोंडेक घालूचा. टोप ठेवता ती. या टोपातल्या टोपात करतच म्हणून त्याला टोपातला म्हणतात. नाहीतर धोंडच मराठी भाषेत बोलतं. आम्ही त्याला टोपातलाच बोलतो. आता ह्याच्यात आमच्या आईच्या हातचा बरा लागता म्हणून मी तिकाच सांगतोय. असले तीन चमचे तिने तेल वाटल्या ना. तेल तापला पण तवशामध्ये पाणी असतं खूप उडतला म्हणून ती चमच्याच्या साह्याने घालतली. आता भुतून तवसा चांगला तिने तेलात परतून घेतला ना. गॅस मोठीच ठेवल्या ना. आता तवशा नंतर काय घालतोय ना. आता तिने तवसा चांगला दोन तीन मिनिटा चांगला तेलात शिजून घेतला ना. एकदम शिजला नाही तरी पण तेलात चांगला परतून घेतला ना. आता ती काय घालतला. आता ती त्या गूळ घेतलं आपण कापून ता घालतली त्याच्यामध्ये. एवढा गूळ घालणार. गुळ पण चांगला विरघळू होया. ती ढवळून घेता. गुळ विरघळत त्याला तोपर्यंत ढवळून घेतली. गॅस मोठोच ठेवचा कारण टोपातला करू गॅस मोठोच लागता. उकळी इली आहे का. आता त्याच्यामध्ये मी गरम पाणी घालतोय. एक तांबेभर पाणी घातलंय मी. आता आपण पाणी घालून घेतलं. पाण्यात लवकर कळ यासाठी मी झाकण ठेवतोय. आता ती झाकण उचलता आणि बघतली कड चांगलं इलो. वाफेवरनं कळताच इलोचा रटमटून चांगलं कड इलो. आता ही जी कणिया आपण उकड्या तांदळाची काढलं ती आता भुतूर घालूची. आता मी ढवळणार आहे. हा आता ती चांगली ढवळून घेता. ढवळीत रवा पया आणि तशी पया. आपण कणी घातला होती आता शिजाक होई. तिने ढवळून घेता आता परत त्याच्यावर झाकण ठेवता. वाईस तरी शिजाक होई या ती. आता ती झाकण उकलतली. पुन्हा आपल्या कणिक चांगलं रटमटून कड इलो. मी ढवळतोय. गॅस आपली मोठीच असतात. चांगले कड इलो बघा. ढवळते वेळी अंगावर पण उडता. तर ह्या जर आपण जिरा खोबरं आणि हळद वाटून घेतलं तर आता मी भुतूर घालतलय. ता ढवळून घेतली ती आता. मला वाटतं आहे पाणी लागतलं ना. पाणी एक कलर लागतलं. पाणी घाला. आता शेंगदाणे घालूचे. आता हे शेंगदाणे जे आपण भरडून घेतलं जाडसर ते घालूचे. आणि त्याच्या बरोबर आता या सुक्या खोबरा ता सुद्धा मी घालतलय. आणि ह्या मीठ चवीसाठी ता सुद्धा घालतलय. आता ह्याच्यात सगळा झालेला. तुमका वासासाठी वेलची पूड वही ती घालायची पण आता नाही जेव्हा टोपातला शिजतला. हे मी आता ढवळतोय. करते हे मी ढाकणं ठेवलंय. ते शिजासाठी ढाकणं ठेवलंय. शिजला काय मध्ये उभा शिजला काय आणि मग झाकण. नंतर आपल्या मुरत घालूचा पण मला आता वेलची पूड टाकूची म्हणून मी झाकण उघडतय. किती पाणी ओतलेलं आपण सगळा मुरला बघा. गुळाचो आणि काकडीचो मस्त वास सुटलो घरभर. आताच माझी बहीण येऊन गेली. ती म्हणता काय करतास टोपातला. वासावरच माणसं ओळखतात टोपातल्याच्या. आता ही चमचोभर मी वेलची पूड घेतलंय. ती भुतूर घालतलय. आणखीन चांगलं सुगंध येतलो आपल्या टोपातल्या.
ती काय मी ढवळत नाही, कधी वेलची पूड वरती टाकली की ढवळायची नसता, असाच झाकण मारून देतेले, मग त्या वेलचीचा सुगंध आतल्या आत मस्त मुरता। आता आपल्या टोपातला अर्ध्याच्या वर शिजतीला, आता ह्याच्यात फक्त आपण शेवटला काय करतो, टोपातला मुरू पया, मुरला नाही तर टोपातला होत नाही अशी माझी आई सांगता, म्हणून आपण ह्या आता अर्धो अधिक तास मुरत ठेवचा। त्या मुरत आता गॅस वर ठेवचा तर तव्याखाली, नाही तर गावी काय करतात निखारे घेतात, निखाऱ्यावर टोप ठेवून देतात आणि ह्या ताटलीवर पण निखारे ठेवतात आणि रात्रभर तसाच मुरत ठेवतात। पण आपण आता ह्या गॅस वर करतो म्हणून आपण बुडीत तवो ठेवतलो, अर्धो एक तास तो तसंच तापत द्यायचो, वरती टोप तसंच, नंतर गॅस घालवायची, मग सकाळ दर चांगला मुरतो। अशी वेलची पूड घातलंय तर मी आता ढवळून घेतोय, आता ह्या असं ढवळून झाला कि असाच नाही ठेवचा, ह्या असा चमच्यान असा प्लेन करायचा, सर्व बाजूने प्लेन करून घ्यायचा। गावी काय करतात, हळदीची भरपूर अशी पाना तोडून घालतात आणि असा दाबून ठेवतात, मग अशी ताटली ठेवतात आणि वरती निखारे घालतात। आता आपण चूल लाया म्हणून आपण आता ह्या असा खाली उतरवून घ्यायचा आणि असं तवो ठेवायचो, वापरत नसला तो तवो ठेवायचो, आपल्या रोजच्या वापरातलो नाही ठेवायचो, ह्यो मी वापरत नाही असलो तवो ठेवले, कोणाकडे पत्रो असत तर पत्रो पण चालत। तवो तापूसाठी मी गॅस मोठी ठेवलंय, नंतर तवो तापलो की गॅस बारीक करतले, असाच अर्धो तास मी शिजत ठेवतले। पाऊन तास होऊन गेलो, मी आता उघडतय आणि ह्याच्यावर असो हाताचा थपको मारायचो म्हणजे टोपातला शिजला, बऱ्यापैकी मुरला। आता मी गॅस घालवतोय, गॅस घालून झाल्यावर मी ह्या असाच ठेवतलंय झाकण मारून आणि ह्या आता सकाळी आपण टोपातला बाहेर काढतलो। ह्या टोपातला रात्रभर मुरून मस्त थंड झाला, आता मी ह्या कडेन सुरी घालून निखाळतलंय। काय सुगंध येता काकडीचो, वरसून मी वेलची पूड टाकले तो पण, आता कडेन मी अशी सुरी घालतलंय, गोल फिरून घ्यायचा। आपण केकाक कसा करतो तसाच करायचा, जुन्या लोकांचं यो केकच, आमची आजी पण आमच्या बर्थडेंका असेच केक करून द्यायची। आता तुमच्याकडे सरळ ताट असत तर घ्या, माझ्याकडे असलाच ताटा, मी आता असा पलटी मारतले आणि यूटोप असो पलटी मारतले, जड झाला पण मारलंय पलटी मस्तच। ऐकी नाही काकडीचो केक, आता ह्याचे आपण तुकडे पाडूया, मस्त शिजला ना मऊसूत, हे बघा काकडीचो हेअर कसं लुंकळत होतो। असा या कोकणातला पारंपरिक टोपातला, असा या टोपातला केला असतो 2-3 दिवस मस्त राहता आणि त्या लागता हो छान, जसा जसा चांगला जुना होत जात तसा। असा या टोपातला तुम्ही नक्की करा, परब किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो हसत राहा, नेहमी खात राहा आणि परब किचन पाहत राहा।